हिंगोली जिल्ह्यातील पाणकनेर गावात घरोघरी महालक्ष्मींचं आगमन झालंय, त्यामुळे गावात सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्यातच मीराताई संतोष क्षीरसागर यांच्या घरी गौराईचं बुलेटवर आगमन झालंय. क्षीरसागर यांच्या घरी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आगमन झालेल्या गौराईने गावातील लहानांपासून थोरा मोठ्यांपर्यंतचं लक्ष वेधून घेतलंय. महाराष्ट्रात गौरी गणपती हा उत्सव अगदी उत्साहात साजरा होतो. या उत्सवाची लगबग श्रावण महिन्यापासूनच सुरू होते. गणपतीच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौरी येतात. महाराष्ट्रात गौरी पूजनाची प्रथा पारंपरिक पद्धतीने चालत आली आहे. मीराताई क्षीरसागर सांगतात की महालक्ष्मीचं आगमन हा महिलांचा आवडता सोहळा. घराची स्वच्छता करण्यापासून ते त्यांच्यासाठी वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांची मेजवानी आणि रेखीव कलाकुसरीच्या दागिन्यांची भेट देऊन महिला महालक्ष्मींचं स्वागत करतात. शेवटच्या क्षणापर्यंत महिलांचं सजावटीचं काम सुरू असतं. यंदाही घराघरात महालक्ष्मींच्या स्वागतासाठी नाविन्यपूर्ण साहित्याची सजावट करण्यात आली आहे. महालक्ष्मी हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणजे ज्येष्ठ गौरींचं आगमन. या सणाच्या तयारीसाठी होणाऱ्या धावपळीत आणि दगदगीत सुद्धा स्त्रियांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं आनंद आणि समाधान असतं. त्याचंच औचित्य साधून आज आमच्या घरी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी थाटामाटात महालक्ष्मींचं आगमन झालंय. परंतु यावर्षी आमची गौराई बुलेटवर स्वार आहे.